महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला पुण्यातील महात्मा फुलेवाडा अर्थात समताभूमी, महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महात्मा फुले यांच्या जीवनातील अनेक घटनांशी आणि त्यांच्या सामाजिक चळवळींशी या वास्तूचे अतूट नाते आहे. या वास्तूच्या घटकामध्ये सुरुवातीला आपण प्रवेश करतो तिथून. पहिली जी आहे ते परंडा आहे, त्याच्या पुढे आल्यानंतर अभ्यासिका आहे, त्याच्या पुढे आल्यानंतर सेसघर आहे आणि सेसघराच्याच बाजूला लागून जी वास्तू आहे ती स्वयंपाकघर आहे. या प्रत्येक वास्तू घटकाचं एक महत्त्व आहे. पहिली जी खोली आहे अभ्यासिका, तिथे महात्मा फुलेंनी आपल्या आयुष्यभरामधला अभ्यास आणि समाज सुधारण्याचं थोर असं कार्य केलेलं आहे. त्याच्या शेजारची जी वास्तू आहे रूम आहे ती सेसघर आहे आणि त्याच्या शेजारी लागून जी वास्तू आहे त्याच्यामध्ये स्वयंपाकघर जिला संबोधलं जातं आणि स्वयंपाकघरामध्ये त्या वास्तूमध्ये सावित्रीबाई फुलेंनी विधवा परित्यक्त्या वगैरे यांचं पालनपोषण केलं असं त्या वास्तूचं विशेष आहे. भारतीय स्त्रियांचे सार्वजनिक जीवन, भारतातील प्रौढ साक्षरता अभियान, रात्रीच्या स्त्री पुरुषांच्या दोन पहिल्या शाळा याच वाड्यात काढण्यात आल्या. विधवांच्या बाळंतपणाची सोय करणारे केंद्र आणि देशातील पहिला भारतीय माणसांनी चालवलेलं अनाथ आश्रम इथेच सुरू झालं. सुमारे 140 वर्ष जुन्या असलेल्या या वाड्यात ज्योतिबांचे वडिलोपार्जित घर आणि त्यांनी स्वकष्टर्जित कमाईतून खरेदी केलेले घर यांचा समावेश आहे. आयुष्यातील 50 वर्षे सामाजिक परिवर्तनाची लढाई लढून ज्योतिराव आणि सावित्रीबाई दोघांचेही पार्थिव इथेच विसावले. त्यांची समाधी देखील याच वाड्यात आहे. 1967 साली सरकारने हे घर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं. या सर्व गोष्टींचं महत्त्व लक्षात घेऊनच महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागातर्फे या वास्तूला राज्य संरक्षित स्मारक घोषित केलेलं आहे आणि या वास्तूचं जतन संवर्धन महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागातर्फे केलं. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत महात्मा फुले वाडा ही वास्तू 1972 साली राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. आज महात्मा फुलेंची पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातून लाखो लोक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात. ही वास्तू, या वास्तूतूनच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाज सुधारणेचं अविस्मरणीय आणि अचंबित करणारं असं कार्य केलेलं आहे आणि ही वास्तू सर्वांसाठीच अतिशय पूजनीय आहे. 1993 साली महात्मा फुले वाड्याची पुनरुभारणी करून ते राष्ट्रपती डॉ शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आले. या वाड्याला राष्ट्रपतींनी समतेचे राष्ट्रतीर्थ म्हणून समताभूमी घोषित केले. आज महात्मा फुले यांच्या स्मृतीस अभिवादन करत आणि ऐतिहासिक समताभूमीला म्हणजेच महात्मा फुले वाड्याला भेट देत हजारो लोक प्रेरणा घेत आहेत. या वास्तूला महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातून लाखो लोक भेट देत असतात आणि पुरातत्व विभागातर्फे एक इथे पहारेकऱ्याची नियुक्ती केलेली आहे आणि दैनंदिन देखभाल त्यांच्यामार्फत केलेली असते. जे जे पर्यटक या वाड्याला भेट देतात ही वाड्याची वास्तू पाहून सगळेजण अतिशय चांगला अभिप्राय देत असतात की शासनाने या वास्तूचं खूप चांगल्या पद्धतीनं जतन केलेलं आहे. वर्षभरामध्ये लाखोपेक्षा जास्त व्हिजिटर्स या वाड्याला भेट देत असतात. शाळामधली मुलंही येत असतात. पुणे महानगरपालिकेची बसही येत असते. आता सध्या ती बस येत नाही पण येत असते. आणि विशेष म्हणजे या वाड्यामध्ये हेरिटेज वॉकही घेतला जातो. महात्मा फुले वाड्यामध्ये महात्मा फुले यांचा सगळा जीवनपट सगळा प्रदर्शित केलेला आहे. त्याच्यामध्ये महात्मा फुलेंनी म्हणजे अगदी त्यांच्या बालपणापासून ते अखेरपर्यंत जे काही कार्य केलेलं आहे ते सगळं कार्य या इथे प्रदर्शित केलेलं आहे. माझं सगळ्या लोकांना हेच म्हणणं आहे की तुम्ही ज्यावेळेस वाड्यामध्ये प्रवेश करता त्यावेळेस नक्की वाडा म्हणजे काय आहे, इथून काय समाज सुधारण्याचं कार्य झालेलं आहे, महात्मा फुलेंचं जीवन कार्य काय आहे हे समजून घ्यावं आणि त्याच्यातून बोध घेऊन आपलं आयुष्य घडवावं असं माझ्यातर्फे आवाहन करण्यात येतं. दिस प्लेस इज व्हेरी नाईस हिस्टॉरिकल प्लेस. आय एन्जॉयड हिअर व्हेरी मच. आय लर्न मेनी थिंग्स फ्रॉम हिअर अँड देर आर पेंटिंग्स हिअर विच
which are very nice. I like this place very much. I see how he struggled and start giving tips to women, and how great was he. I see that also. मेरा नाम अलीना है, मैं नोबल इंग्लिश स्कूल में पढ़ती हूँ. यहाँ पर मुझे देख के ऐसा लगा कि उन्होंने जो उस टाइम पे हमारे लिए स्ट्रगल किया उस वक्त में, तो हमें उनके ऊपर गर्व होना चाहिए कि उन्होंने हमारे लिए स्ट्रगल किया और हम उनकी वजह से पढ़ सकते हैं. लड़कियाँ उनकी वजह से आज पढ़ सकती है. नमस्ते, माझं नाव सायमा शेख आहे. आम्ही नोबल इंग्लिश स्कूल शाळेतून आलेली आहे. आज महात्मा फुले यांच्या 133व्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही मुलांना इथे घेऊन आलेलो आहोत. आणि त्यांच्या चेहऱ्यावर जर तुम्ही पाहिलं तर सगळे एक्साइटेड आहेत. सगळ्यांना इथे येऊन आनंद वाटतो आहे की त्यांनी कशी समाजसेवा केली, त्यांनी कोणत्या विहिरीतून पाणी दिलं आहे आणि त्यांचं आतून घर कसं आहे. आत्तापर्यंत या सगळ्या घराचं वाड्याचं ज्याप्रमाणे जतन करण्यात आलं आहे ते खूप सुंदर आहे. आणि त्या चित्राद्वारे पण त्यांना समजत आहे की त्यावेळेचं कसं होतं शिक्षण. तर खूप छान वाटलं इथे येऊन. आणि मुलांचे प्रश्न पण सॉल्व होतात, ते मे बी त्यांच्या इतिहासातमध्ये ज्यांना पुस्तकातून पेक्षा प्रत्यक्षात बघण्यात जी आवड असते ना, ते मुलांना खूप छान प्रकारे समजतं आहे.